7 वर्ष चिमुकला हा मित्रांसोबत खेळण्यासाठी म्हणून घरातून बाहेर गेलेला. घटनेनं गावासह आसपासच्या भागातील पालक ही शोक मग्न झालेत. काय घडलं पुढे बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा. घटना पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील आहे. 7 वर्षीय विराज सतीश कापरे राहणार नाझरे सुफे तालुका पुरंदर जिल्हा पुणे. याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. काल सकाळी नाझरे गावानजीक ही घटना घडली. विराज हा आपल्या मित्रांबरोबर करा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता. तो गेल्या काही दिवसांपासून पोहायला शिकत होता म्हणून त्याच्या कमरेला ड्रम बांधण्यात आला होता. दरम्यान पोहत असताना कमरेला बांधलेला हा ड्रम अचानक सुटला आणि विराज अचानक पाण्यात बुडाला. विराज बराच वेळ घरी न आल्याने शोधाशोध सुरू केल्यावर त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने त्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. या घटनेनं परिसरातही खळबळ उडाली. नाझरे गावासह आसपासच्या भागातील पालकही शोकमग्न झाले होते. नाझरे धरणाच्या नजीक करा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 7 वर्ष चिमुकल्याच्या पाठीला व कमरेला बांधलेला डबा निसटल्याने हा चिमुकला पाण्यात बुडाला. खर तर पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यांना कुठंही एकटं सोडू नका.